जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। आज तर गुरुवार, स्वामी समर्थ महाराजांचाच दिवस। तसा तर रोजचाच दिवस त्यांचा असतो, पण आज गुरुवार म्हणून अगदी खास दिवस त्यांचा आहे। त्यांच्यासाठी काल मी एक छानसं असं उदबत्ती घर आणि छोटासा पाण्याचं तांब्या भांडं आणलेलं आहे। आणि बरीच लोकं मला विचारतात की तुम्ही उदबत्ती कोणती वापरता, तर ना मी ही अनुग्रह उदबत्ती वापरते। हे बघा, म्हणजे ही खूप सुंदर आहे, मन प्रसन्न करणारी आणि गोरे बंधूंची आहे। अनुग्रह नाव आहे त्याचं। आणि खरोखर म्हणजे मला ते जे दुकानातले काका आहेत ना, ते नेहमी सांगतात की तुम्हाला स्वामी समर्थांची इतकी आवड आहे ना, तर ही उदबत्ती तुम्ही वापरा, मठात असल्याचा भास होईल। आणि खरोखर ती उदबत्ती लावल्यावर मला तसाच भास होतो। खूप जणांचा प्रश्न होता म्हणून सांगितलं, बाकी काही नाही। अनुग्रह एक, आस्था एक, किंवा मग पतंजलीमध्ये बरेच प्रकार आहेत, त्यातल्या कोणत्या तरी तिन्हीतली एक उदबत्ती माझ्या घरात नेहमी असते। आणि तिथं गेल्यावर मला छान स्वामींची दुकानात काल त्या मूर्त्या दिसल्या, एक कृष्णाची दिसली, तीही मी व्हिडिओमध्ये शेवटी टाकेन। नुसते बघा, म्हणजे मला आवडलं म्हणून मी तुम्हालाही दाखवायचं असं ठरवलं। गोपाळकृष्णाची तर फार सुंदर मूर्ती तिथं होती, एवढा एवढा गोपाळकृष्ण होता। आणि घ्यायची इच्छा झाली होती, पण एवढ्या मूर्त्या मोठ्या घरात घेऊन त्याचं करणं आपल्याला झालं पाहिजे, त्यामुळं मी ती काही घेतली नाही। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आजचा एक व्हिडिओ, नवीन विषय घेऊन मी तुमच्यासोबत आलेली आहे। गुरुवारी करायचे अतिशय छान दोन उपाय मी तुम्हाला सांगणार आहे, जे आजपासूनच तुम्ही सुरुवात करा। जमलं तर रोजही करा, रोज केलेत तरीही चांगलेच फायदेशीर ठरतील। आता गाय, गाईला पोळी का घालावी, गाईला काय खायला घालू नये, या विषयावर आपल्याला बोलायचं आहे। तर तुम्हाला प्रत्येक गुरुवारी न चुकता, कमीत कमी प्रत्येक गुरुवारी न चुकता, संध्याकाळी जेव्हा आपण उपवास सोडतो गुरुवारचा, किंवा तुमचा उपवास नसेल तरीही गाईला गोघास, म्हणजे त्याला गोग्रास असं म्हटलं जातं, तो तुम्ही नक्की, अगदी नक्की घालून या। आणि तिला डोक्याला नमस्कार करून, हे गायत्री माता, तुझ्यामुळं माझा आज सगळा संसार, सगळं आयुष्य, सगळं जग चालू आहे। गायत्री माते, मला आशीर्वाद दे, मी जे काही काम करतो आहे किंवा करते आहे त्यासाठी मला तुझा आशीर्वाद आहे, असं म्हणून तिला नमस्कार करा, हळदी कुंकू लावा। ह्यातलं काहीच शक्य नसेल तर नुसता नमस्कार करा, आणि गोग्रास तिला घालायला विसरू नका। आता गोग्रास म्हणजे तुम्हाला काय घालायचं आहे, तर शक्यतो गुळ पोळी हे तुम्हाला घालायचं आहे। पोळीत छोटासा गुळाचा खडा ठेवायचा आणि तो घालायचा, नाहीतर चण्याची डाळ आणि गूळ घालायची। हे दर गुरुवारी करायचं आहे, आणि रोजसुद्धा आपल्याला गाईला न चुकता पोळी, पहिली पोळी ही गाईची। म्हणूनच मी नेहमी सांगते की आंघोळ करूनच स्वयंपाक करा, जेणेकरून तुम्हाला पहिली पोळी गाईला, दुसरी पोळी कुत्र्याला आणि तिसरी पोळी पितरांना, असं ठेवण्याचं एक शास्त्र आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये। आणि हिंदू सनातन धर्मामध्ये ही शास्त्र इतकी महत्त्वाची आणि उच्च मानली जातात की ते जर तुम्ही सवय पाडून घेतलीत ना, तुम्हाला रोज शक्य नाही आहे ना, तर तुम्ही एक तर पोळी गायची आणि गुरुवारी मात्र न चुकता तिला संपूर्ण जेवण, म्हणजे कमीत कमी गूळ आणि पोळी न चुकता घाला, आणि तुमच्या आयुष्यामध्ये किती काय काय पॉझिटिव्ह बदल घडतायत ते बघा। कारण गाईसारखा देवता नाही, गाईचे दूध आपण जन्माला आलेल्या बाळापासून प्यायला सुरुवात करतो, त्यामुळं गाय ही आपली आईच आहे। गाय म्हणजे माझी माय असं म्हटलं जातं, आणि खरं आहे ते, गाईच्या पोटामध्ये 33 कोटी देव आहेत असं मानलं जातं। आपण एका पोळीनं पूर्ण सगळ्या देवदेवतांचे आशीर्वाद घेतो आहोत, सगळ्यांना नैवेद्य दाखवतो आहोत, असा त्याचा अर्थ आहे। स्वामी समर्थांना तर गाई आणि कुत्रे अतिशय प्रिय होते। मी इथं समर्थांपाशी एक गाय पण ठेवली आहे बघा, गोमाता आणि तिचं एक बछडा म्हणजे बाळ ठेवलेलं आहे, कारण स्वामी समर्थांना ते खरंच प्रिय होतं, त्यामुळे मी त्यांच्या तिथेच खाली त्यांनाही, तिलाही नेहमी स्थापन केलेलं आहे आणि तिची रोज मी पूजा करते। पण ही झाली आपली घरातली मूर्ती। खरी गाय जर आता तुम्हाला शहरामध्ये असाल तर हे शक्य नाही, पण मला असं वाटतं की प्रत्येक शहरात कुठंतरी गोठा असतोच, गाई म्हशी असतातच, आणि तिथं जाऊन तुम्ही किमान शहरात असाल तर महिन्यातनं एकदा, गावात असाल तर गाय आठवड्यातनं एकदा, आणि उपलब्ध असेल तर रोज एक पोळी आणि गूळ गाईला घाला आणि फक्त तिला नमस्कार करा। तिच्या इथला जो भाग असतो किंवा डोक्याचा भाग, तिथं नमस्कार करून डोकं टेकवून जर ती देत असेल तर डोकं टेकवा। कधीतरी गाईला तुम्ही हिरवा चारा देखील घालत जा, सगळ्यात प्रिय असतो गाईला हिरवा चारा। विकत घ्यायचा 10-20 रुपयाची पेंडी खास विकत घ्यायची, गोठ्यात जायचं, खायला घालायचं, मन प्रसन्न होतं, गाय प्रसन्न होते, गाईच्या दुधामध्ये वाढ होते, त्यात ते दूध हजारो लहान बाळं पितात, आपल्याला ह्याच्यापेक्षा पुण्य वेगळं काय मिळणार आहे।
आणि तुम्हाला सांगते की गाईला काय घालायचं नाही, तर गाईला कधीही शिळी पोळी घालायची नाही. गाईला घरात उरलेलं अन्न, कीड लागलेलं अन्न म्हणजे गहू ज्वारी गाय खाती बिचारी, तिला काहीही कळत नाही की आपल्याला काय घालतायत. पण तुम्ही हे खायला तिला घालू नका, कारण गाय ही साक्षात माता आहे. माताला असं खायला घातल्याचा अपमान, तिचाही अपमान होतो आणि आपल्यालाही त्याचे दोष लागू होतात. शिवाय महाप्रसादात उरलेलं मोठं मोठं अन्नसुद्धा काही जणं गायींच्या पुढे ठेवतात, पण त्यातलं त्यांना कांदा, लसूण, तिखट, मीठ हेतलं काहीही त्यांना पचत नाही. त्याचा त्यांना त्रास होतो, त्यांना तर त्रास होतो. ते ज्या दूध देतात दुसऱ्या दिवशी, त्या दुधावर त्यांचा परिणाम होऊन ते दूध पितात त्या लहान लेकरांनाही त्रास होतो. एवढं त्याचं सगळं आहे की गाय जसं काही खाते तसं तिचं दूध निर्माण होतं. त्यामुळं गाईची निर्मिती ही हिरवा चारा घालण्यासाठी झालेली आहे. त्यामुळे तिला जास्तीत जास्त हिरवा चारा घाला, अन्यथा ताजी कमी तेल लावलेली पोळी आणि गूळ घाला. गाईला कधी तुम्ही दूध, दही, तूप असे तीनच निर्माण केलेले पदार्थ तिला घालण्याचा प्रयत्न करू नका. तिला ते पचत नाही, तिला ते आवडतही नाही. गाईला त्यामुळं दूध, दही, तूप कधी घालू नका. हाच उपाय मला तुम्हाला सांगायचा होता की दर गुरुवारी न चुकता गाईला घास घाला किंवा हिरवा चारा घाला. जसं तुमच्या इथं उपलब्ध आहे, कितीही मोठं शहर असेल ना तरी गाईचा गोठा कुठे ना कुठे असतो, किंवा गोशाळा असतात तिथे जाण्याचा प्रयत्न करा. कुत्र्यांना काळ्या कुत्र्याला घालण्याचा प्रयत्न करा. भरपूर तुमच्या पत्रिकेतले ग्रह सुधारतात, तुमची पटपटपट प्रगती होते. त्यामुळं तुम्हाला घरात म्हणजे खितपत बसण्याची, रडत बसण्याची कोणतीही वेळ येणार नाही, इतकी गाय तुम्हाला आशीर्वाद देते. आमच्या दारामध्ये रोज गाय येते. मी कधीतरी शूट करेन की ती कधीच आमच्या इथून गूळ आणि पोळी खाल्ल्याशिवाय जात नाही. नुसती पोळी पण ती कधी खात नाही आणि नुसता गूळ पण खात नाही. एकतर डाळ आणि गूळ खाते किंवा गूळ आणि पोळी खाते. मी अवश्य तिचं शूटिंग करून तुम्हाला व्हिडिओमध्ये क्लिप घालेन की ती रोज कशी येते. नमस्कार करून देते, सगळं करून देते, अतिशय शांतपणे येते आणि शांतपणे जाते. आणि दुसरा उपाय म्हणजे तुळशीला दूध घालणे. दर गुरुवारी तुळशीला आपलं दूध जे घरी येतं ते तापवायच्या आधी नसेल अवेलेबल, जे कुठलं असेल ते दूध तुम्ही तुळशीला घाला आणि तुमच्या आयुष्यातले फरक बघा. मी जे हे उपाय सांगते ना ते उगाच बडबड करायची म्हणून नाही, तर तुमच्या आयुष्यात प्रगती व्हावी, सुख यावं, संपत्ती यावी, सगळं काही माणसाला हवं असतं. असं जगात कुणी नाही आहे ज्याला सुख, संपत्ती किंवा चांगलं जीवन नको आहे. आणि माझ्या सगळ्या स्वामी भक्तांचं आयुष्य सुधारावं अशी माझी इच्छा आहे. स्वतः स्वामी स्वतःच्यातलं सगळं अन्न म्हणलं तरी गाय आणि कुत्र्यांना देत असत. ब्रह्मांड नायक आहेत ते, तर त्यांनी जे केलं ते आपण छोटंसं काहीतरी करण्याचा प्रयत्न करूया. मात्र गाईला चुकूनही शिळं घालू नका. आणि गुरुवारी तुम्ही न चुकता थोडंसं तुळशीला चमचाभर का होईना दूध चढवा. आणि मी तुळशीची पूजा कशी करायची हा तर व्हिडिओ केलेलाच आहे. ह्या दोन्ही गोष्टी आणि हे दोन्ही उपाय तुम्ही प्रत्येक गुरुवारी करा. तुमच्या आयुष्यात बरेचसे बदल घडून येतील, अगणित बदल घडून येतील. ऐश्वर, समृद्धी, सुख, आरोग्य सगळं काही तुम्हाला प्राप्त होईल. हे लहान लहान उपाय आहेत, ह्याच्यात तुम्हाला रुपया पण खर्च करायचा नाही आहे, पण तुम्हाला त्यातनं समाधान आणि सुख मिळणार आहे. शिवाय नेहमी पॉझिटिव्ह विचार करत चला. कधीही आयुष्याबद्दल सततच्या तक्रारी सोडून द्या की माझ्याकडं हे नाही, माझ्याकडं ते नाही. सगळं मिळेल, पेशन्स ठेवा, सगळं आयुष्य सुधारेल. आणि आपल्या नशिबात जेवढं असतं तेवढंच आपल्याला मिळतं. तरीही आपल्या पाठीशी स्वामी आहेत, अशक्यही ते शक्य करतात हे विसरू नका. त्यामुळं तुम्हाला नक्की स्वामींची कृपा तुमच्यावर होईल. वेळ लागेल, नाराज होऊ नका, त्यांच्यावर रागवू नका. स्वामींचे सगळ्यांवर आशीर्वादाचे हात आहेत आणि जिथं स्वामी तिथं कुठलीही कमी नाही हे मी तुम्हाला अतिशय खात्रीनं सांगते. आज गुरुवार स्पेशल म्हणून मला स्वामींबद्दल भरभरून बोलावं असं वाटतंय. काय बोलेल तेवढं त्यांच्याबद्दल कमी आहे. स्वामींचा हात ज्यांच्या आशीर्वाद ज्यांच्या डोक्यावर आहे त्यांना जगात कुठल्याही प्रकारची कमतरता भासणार नाही. त्याचबरोबर आपल्याला आपलं आयुष्य सुधारण्यासाठी हे लहान लहान उपाय देखील गरजेचे आहेत. आणि मी संध्याकाळी एक व्हिडिओ मी केला आहे, तरीही तुम्हाला ते स्तोत्र जे आहे ना ते म्हणून दाखवणार आहे, जे मी सध्या रोजच्या रोज म्हणते. भले मला 3 अध्याय नाही जमू दे, पण मी ते स्तोत्र म्हटल्याशिवाय राहत नाही. इतकं त्या स्तोत्रानं मला प्रसन्न वाटते. मी संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये ते नक्की म्हणून दाखवीन. कसा वाटला आजचा व्हिडिओ? छोटासा होता. करावासा वाटला, जे बोलावंसं वाटलं ते बोलले. कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. ही माझी तुम्हाला प्रेमळ आणि हक्काची विनंती आहे. माझं दुसरं चॅनल आहे मराठी हाऊसवाईफ, त्यावरही तुम्ही असंच भरभरून प्रेम द्यावत ही माझी तुमच्याजवळ विनंती आहे.
इथेच मी निरोप घेते. नमस्कार. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. घ्यायची का सगळ्या छान गोड. हां.